पेट्रोल खर्च, ड्राइविंग लायसन्स, ध्वनि प्रदूषण, आरटीओ रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती। नववर्षानिमित्त घरी आणा जॉय इलेक्ट्रिक बाइक। 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाइक। सर्व गाड्यांचे स्पेअर पार्ट आणि जॉय ई बाइक मिळवण्याचे एकमेव ठिकाण राज ऑटोमोबाइल्स, तासगाव रोड, पलूस। 93 59 90 48 87 आणि 98 90 05 35 34। बुर्ली गेस्ट हाऊस साठीला जबाबदार कोण? मनसेचे राहुल पाटील यांचा सवाल। बुर्ली गावाला जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेमार्फत दूषित पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे गेस्ट हाऊस सारख्या गंभीर साथीला गावाला सामोरे जावे लागत आहे। नागरिकांना आरोग्यासह हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे, तरी बुर्ली येथील गेस्ट हाऊस साथीला जबाबदार कोण ते शोधावा व त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुर्लीचे राहुल पाटील, सुनील कुंभार, महेश मिठारी यांनी तहसीलदार निवास ढाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। 8 दिवसात दोषींवर कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राहुल पाटील यांनी दिला आहे। आम्ही माननीय तहसीलदार साहेबांनी बुर्ली गावात दूषित पाण्याबद्दल निवेदन दिलेलं आहे। निवेदनात असं म्हणलेलं आहे की जे कुंडल पारशेदचं पाणी 14 गावांना पुरवठा होत आहे, त्यातल्या बुर्ली गावातच फक्त दूषित पाणी येत आहे। त्याबद्दल आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन निवेदनात सांगितलेलं आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये जे कोणी ग्रामपंचायत दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, किंवा जिल्हा परिषद जर ह्याच्यात दोषी असेल तर त्यांच्यावर जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागावर कारवाई करावी, आणि जे बुर्ली गावात ग्रस्तचे रुग्ण आहेत 100 ते 150 या गोरगरीब रुग्णांना न्याय मिळवून द्यावा ही आमची महाराष्ट्र निर्माण सेनेची इच्छा आहे। आणि जर न्याय मिळवून नाही दिला 8 दिवसात तर आम्ही महाराष्ट्र निर्माण सेने मनसे टाईलने आंदोलन करणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।